हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आहे प्राजक्ता. आज तुमच्यासाठी एकदम हटके असा फ्युजन केक कसा तयार करायचा याची रेसिपी आणि याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम डिफरंट फ्लेवर आहे आणि असा फ्लेवर तुम्ही कधीच खाल्लासुद्धा नसेल. एकदम ऑसम अशी टेस्ट आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हा फ्लेवर मी तयार केलेला आहे आम्रखंड या फ्लेवरमध्ये. बऱ्याच जणांना श्रीखंड फार आवडतो, सो श्रीखंड आम्रखंड या दोन्ही फ्लेवरचा वापर करून आपण हा केक करू शकतो. परंतु मी आज आम्रखंडमध्ये हा केक तयार केलेला आहे. तर चला हा फ्युजन केक कसा तयार करायचा आपण बघूया. सगळ्यात आधी मी प्लेन व्हॅनिला केक स्पॉन्ज घेतलेला आहे आणि त्यामध्ये फक्त येल्लो कलर ॲड केलेला आहे. कोणताही इसेन्स मी इथे वापरलेला नाही आहे, कारण आपल्याला आम्रखंडाचा फ्लेवर केकमध्ये यावा असं वाटत असेल तर आपण कोणताही इसेन्स ॲड करण्याची इथे गरज पडत नाही. तर नॉर्मली आपण केकचे 3 लेअर कटिंग करतो, तर इथे मी 4 लेअर्स करून घेतलेले आहेत. ते का केले आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते. सो 4 लेअर कट करून घेतलेले आहेत आणि हा केक मी आता दुधाने सोकिंग करणार आहे. जेव्हा आपण कोणत्याही मिठाईचा वापर केकमध्ये करत असतो तेव्हा केक ग्लास सोकिंग करताना दुधाचा वापर करायचा, त्यामुळे तो केक खाताना रिच लागतो एकदम. सो इथे मी दुधाने सोकिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे आम्रखंड. सो आपल्याला जेवढा आम्रखंडाचा फ्लेवर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही आम्रखंड इथे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला व्हिप केलेली क्रीम ॲड करायची आहे. सो फिलिंगला पुरेल अशी एवढी क्रीम मी अंदाजे घेतलेली आहे आणि व्यवस्थित ही क्रीम आपल्याला आता मिक्स करायची आहे. एकदम डिफरंट फ्लेवर आहे आणि खातानासुद्धा तो इतका सुंदर लागतो. सो यामध्ये मी बऱ्याच थोडंसं फ्युजन असं कॉम्बिनेशन केलेलं आहे, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर ही क्रीम आता आपल्याला या लेअरला अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. तर या लेअरवर मी संपूर्ण क्रीम अप्लाय करते आहे आणि हा केक जो तयार केलेला आहे मी तो 5 इंचाच्या टिनमध्ये तयार केलेला आहे. छोटा केक आहे, 1/2 किलोचा ऑलमोस्ट होईल हा केक. सो एका लेअरला क्रीम अप्लाय करून झाल्यानंतर मी पुन्हा पॅलेट नाईफला थोडा आम्रखंड घेतलेला आहे आणि अशा प्रकारे वरच्या बाजूने थोडासा पसरवते आहे, ज्यामुळे आणखीन फ्लेवर त्याचा एनहान्स होऊन येईल. त्यानंतर दुसरा लेअर मी इथे ठेवलेला आहे. साईडचे गॅप फिलअप करून आपल्याला आता याला सोकिंग करायची आहे. आता सेकंड लेअरला सोकिंग केल्यानंतर इथे मी थोडासा ट्विस्ट असा आहे की इथे मी चॉकलेट गनाश तयार करून घेतलेला आहे. हे थोडंसं थिक गनाश आहे, आपल्याला लेअरमध्ये अप्लाय करायचं आहे त्यामुळे खूप असं लिक्विडी घ्यायचं नाही आहे. थिक गनाशचा इथे मी एक लेअर देणार आहे, त्यामुळे आम्रखंड आणि चॉकलेट असं एक फ्युजन इथे तयार होईल आणि ते खातानासुद्धा एकदम उत्तम असं लागेल. चॉकलेटचा लेअर ठेवल्यानंतर आता पुन्हा एक लेअर आपण केकचा ठेवणार आहोत आणि खालच्या सगळ्यात खालच्या लेअरला जी प्रोसिजर केली तीच प्रोसिजर इथे आपण रिपीट करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल किंवा माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलवर असेच नवनवीन फ्लेवरचे केक आणि नवनवीन डिझाईन्स नेहमी अपलोड होत असतात, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा, ज्यामुळे जेव्हा मी नवनवीन रेसिपीज किंवा केक्स अपलोड करत जाईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. सो सेम प्रोसिजर आपण खालच्या लेअरला जी केली होती तीच मी इथे वरच्या साईडला करून घेत आहे. इथे 4 लेअर करण्याचं कारण एवढंच होतं की मला मधल्या बाजूने थोडी फ्युजन अशी फिलिंग द्यायची होती. जनरली आपल्या केकमध्ये फिलिंग 2 लेअरमध्ये येतात, सो इथे 4 भाग केल्यामुळे आपण 3 लेअरमध्ये फिलिंग इथे दिलेली आहे. सो थोडासा हायटेड असा हा केक तयार होतो 3 फिलिंग दिल्यामुळे. त्यानंतर वरच्या बाजूने आपण क्रम कोटिंग करून घ्यायची आहे आणि केक आपण थोडा वेळ थंड करायला ठेवणार आहोत. केक थंड होत आहे तोपर्यंत आपण डेकोरेशनची तयारी करूयात. इथे मी ऑलमोस्ट 1 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे न्यूट्रल जेल. या न्यूट्रल जेलमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मँगो क्रश. आता हा आपला आम्रखंड फ्लेवर आहे त्यामुळे आपण मँगो क्रश यामध्ये ऑलमोस्ट 1 टेबलस्पून मी इथे ॲड केलेला आहे, ज्यामुळे वरच्या बाजूने सुद्धा एक मँगोचा असा फ्लेवर येईल. त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतरच आपल्याला यामध्ये लिक्विडचं प्रमाण ठरवायचं आहे की किती ॲड करायचं. सो हे दोन्ही मिक्स झालेले आहेत. नंतर यामध्ये मी थोडासा येल्लो फूड कलर ॲड करते आहे, लिक्विड कलर आहे सो त्यामुळे कलर आणखीन थोडासा ब्राईट होईल.
आणि थोडंसं पाणी ॲड करून याला लिक्विडी करते आहे, कारण आपल्याला हे केकवर स्प्रेड करायचं आहे. सो स्प्रेड करायचं आहे त्यामुळे याची कन्सिस्टन्सी थोडीशी लिक्विडी पाहिजे. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित लिक्विडी मी करून घेतलेलं आहे. आणि आता याला आम्रखंडासारखं टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये मी थोडासा व्हाईट जेल फूड कलर ॲड करणार आहे, त्यामुळे तो एक आम्रखंडाचा टेक्स्चर असणारा कलर याचा तयार होईल. सो थोडासा व्हाईट कलर मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि थोडासा पुन्हा येल्लो ॲड केलेला आहे. थोडासा मला तो लाईट कलर वाटला त्यामुळे मी येल्लो कलर पुन्हा एकदा ॲड करून अशा प्रकारे आपण गो फ्लेवरचं जेल इथे तयार झालेलं आहे. केक थोड्या वेळ थंड झाल्यानंतर आता यावर मी क्रीम अप्लाय करायला सुरुवात करत आहे. सो सगळ्या बाजूने आपल्याला केक कोट करायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर एका ट्रायंगल स्क्रेपरच्या मदतीने आपल्याला साईडला कोंब डिझाईन करून घ्यायची आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तरच तुम्ही करू शकता. आता केक पूर्णपणे प्लेन करून घेतल्यानंतर आपण जे मँगो फ्लेवरचं जेल तयार केलेलं आहे ते जेल मी यावर अप्लाय केलेलं आहे. सो आपल्याला आतमध्ये सुद्धा मँगो फ्लेवर येणारच आहे, आम्रखंडाचा फ्लेवर आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा मँगो फ्लेवर आपल्याला केकमध्ये खाताना लागेल. सो असा सुंदर असा फ्युजन केक इथे आता आपला तयार होत आहे. तर मी वरच्या बाजूने पूर्ण मँगो जेल आहे ते अप्लाय करून घेतलेलं आहे आणि साईडला मला पूर्ण बाजूनी कोटिंग करायचं आहे. सो मी कोट करून घेतलेलं आहे. थोडंसं चॉकलेट गनाश माझ्याकडे शिल्लक होतं, त्यामध्ये मी दूध मिक्स करून आणखीन ते लिक्विडी करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे केकवरती स्प्रे करायचं आहे. हा जो इफेक्ट आहे तो फक्त बोटाने स्प्रे केल्यानंतर होणार आहे, त्यामुळे हात स्वच्छ धुवून आपल्याला अशा प्रकारे केकवर स्प्रे करायचा आहे, ज्यामुळे एक असा रँडमली असा एक इफेक्ट येतो आणि तो दिसतानासुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह असा दिसतो. आता केक बोर्ड आपण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि इथे मी डेकोरेशन करणार आहे ते चॉकलेट डेकोरेशन मी ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत. तर हे बघा, एकदम सुंदर असं चॉकलेट डेकोरेशन आहे आणि हे कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि यासुद्धा डेकोरेशनचा व्हिडिओ सेम आहे मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो एकदम सुंदर दिसतात चॉकलेट डेकोरेशन, आपल्याला केक डेकोरेट करण्यासाठी फार वेळ लागत नाही. सो सगळ्या बाजूने मी थोड्या थोड्या अंतरावर हे चॉकलेट ट्रायंगल डेकोरेशन ठेवून घेतलेले आहेत आणि इथे आपला केक झालेला आहे तयार. सो थोडंसं कलर कॉम्बिनेशन येण्यासाठी मी यावर रेड कलरची चेरीज आपली ठेवत आहे, ज्यामुळे येल्लो अँड रेड असं कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसेल. आणि फायनली आपला आम्रखंड केक म्हणजेच फ्युजन केक इथे तयार झालेला आहे. एक नवीन प्रकारची डिझाईन, एक नवीन प्रकारचा फ्लेवर, हे चॉकलेट डेकोरेशन आणि अशा प्रकारे भरपूर अशा गोष्टी मी तुम्हाला एकाच केकमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम सुंदर असा टेस्टला लागणारा हा केक आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका की हा केक तुम्हाला कसा वाटला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला कंजूसी करू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडतात, तुम्ही खूप आवडीने बघता, परंतु जाता जाता तुम्ही लाईक करायचं विसरता. सो व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा, ज्यामुळे एक नवीन फ्लेवरचा केक त्यांनासुद्धा घरी तयार करता येईल. सो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन केकसोबत आणि नवीन फ्लेवरसोबत.